तर आम्हाला आमच्या जिल्ह्यात कोण नको आहे हे पक्क माहिती, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही बघू जे नको आहेत ते नकोच आहे, ते करेक्ट नियम लिहून पक्षाचा. आम्ही मोदी साहेबापर्यंत बोलणारे माणसं नाही होत, आम्हाला आमच्या जिल्ह्याचं पडलंय, आम्हाला काय करायचं दिल्लीत कोण आहे. आमची कामं झाल्याचे कारण, आमची धरणं झाल्याचे कारण गोष्ट वेगळी होती. आता गोष्ट वेगळी झालेली आहे, आपल्याला विधीचे आता मागण्या होईल. आता महायुतीतनं कोणाला काय मागण्या होतील, त्यांचे महायुतीचं वरिष्ठ पातळीवर कोणाला काय वाटप होईल, या सगळ्या गोष्टी अजून ठरायच्या आहेत, आणि ठरल्या असल्या तर आम्हाला माहीत नाही. परंतु आम्हाला एक नक्की माहिती आहे की सातारा जिल्ह्यात कोणाला सीट मिळेल पक्ष पातळीवर आणि कोणाला मिळणार नाही, हा मुद्दा आमच्या बऱ्याच जणांच्या दृष्टीने लागून आहे. तर आम्हाला आमच्या जिल्ह्यात कोण नको आहे हे पक्क माहिती, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही बघू. आम्हाला जे नको आहे ते नकोच आहे, करेक्ट नियम लिहून पक्षाचा पक्षाला आम्ही कन्व्हिन्स करू आम्हाला नको आहे. आम्ही मोदी साहेबापर्यंत बोलणारे माणसं नाही होत, आम्हाला आमच्या जिल्ह्याच पडले, आम्हाला काय करायचं दिल्लीत कोण आहे. आमची कामं झाल्याचे कारण, आमची धरणं झाल्याचे कारण, आमचे रस्ते झाल्याचे कारण, भाजपकडून जर त्यांचा जो उमेदवार दाखवण असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठीच तुम्हाला सांगितलं ना, योग्य माणसाची निवड पार्टी करेल अशी अपेक्षा. विधानसभेला पण असंच होणार का मान मध्ये पण? हो मग मान म्हणजे काय, पाकव्याप्त काश्मीर काय मला कळत नाही. आता बघा मान मध्ये जी.